महाशिवरात्र म्हटली की बम बम भोलेच्या आवाजाने महादेव मंदिर परिसर दुमदुमून जातो. लाखोंच्या संख्येने भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. परंतु यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासनाच्या वतीने गर्दी टाळण्यासाठी शिवरात्र असून देखील महादेवाची मंदिरं भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली. याच नियमांचं पालन करत बेलतगव्हाणी येथील श्री संगमेश्वर महादेव मंदिर हे आज भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या सूचना आणि नागरिकांनी दाखवलेली जागरूकता यामुळे मंदिराच्या परिसरात शुकशुकाट बघायला मिळाला. परंतु मंदिरात नित्य नियमाप्रमाणे शिवरात्रीला केली जाणारी फुलांची आरास करून मंदिर सजवण्यात आले. त्याचप्रमाणे नेहमी होत असलेले आणि शिवरात्रीच्या दिवशी खास करण्यात येत असलेली पूजा पाठ आणि आरती देखील मोजक्या ब्राह्मणांच्या उपस्थितीत संपन्न झाली. श्री संगमेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विश्वस्त मंडळातर्फे फेसबुक तसेच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भाविकांना दर्शनाची व्यवस्था केली गेली अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. संगमेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष संस्थापक. या ठिकाणी गेल्या 50 वर्षापासून यात्रेचं आयोजन आम्ही करत असतो, परंतु आजपर्यंत या कोरोना महामारीमुळे प्रथमतच या ठिकाणी भाविकांविगत महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. या ठिकाणचं महत्त्व असं आहे का, हे आराध्य दैवत मानलं गेलेलं हे देवस्थान दारणा आणि वालदेवीच्या संगम तीरावरती दोघांच्या संगमावरती प्रस्थापित असून या ठिकाणी सकाळी 3 वाजता ते 6 वाजेपर्यंत महापूजाचं आयोजन होतं. त्यावेळेस स्थानिक भाविकांनी महादेवाची पूजा अर्चना करून विधी पूर्ण केला. त्यानंतर 6 वाजता मंदिराला लॉक केलं आणि आता दिवसभर भाविक येता आणि निराश होऊन पोलिसांच्या जी पोलीस यंत्रणा नदीकिनारी जे गेट बनवले त्या गेटपासून वापस जात आहे. परंतु ह्या कोरोना महामारीने बऱ्याच भाविकांचे निराशाजनक अशी महाशिवरात्रीचा उत्सव अगदी बंद केला आणि आज या ठिकाणी एकटा आणि एकटं हे मंदिर देवस्थान आपण या ठिकाणी बघितलं का, देवाची पूजा आणि जी काही पहाटची पूजा झालेली कुठल्या प्रकारचं पानफूल न हलता आहे त्या स्थितीमध्ये देवाची पूजा तशीच आहे, कारण या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कोणीही भाविक आलेलं नाही. आज बऱ्याच ठिकाणी नागरिकांचा प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिसून आला. अशाच पद्धतीने जर लोकांनी नियमांचे पालन केले तर नक्कीच आपण कोरोनाला लवकरच हरवू शकू. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.